मराठी भाषा ही मराठी माणसाच्या अस्मितेचं संस्कृतीचं प्रतीक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा का आणि कशासाठी या विषयावरचं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेते भाषण खास तमाम मराठी भाषिकांसाठी. हे भाषण तुम्हाला नक्कीच आवडेल, विचार करायला भाग पाडेल. तुम्ही भाषण पूर्ण ऐका, तुमची कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार सर्वांना, मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा. मी हेमलता शांताराम भांबरे राजभाषा दिनानिमित्त आयोजनासाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची गरज या विषयावर व्यक्त होत आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी. या कवी सुरेश भटांच्या ओळी आपल्या मराठी राजभाषेचे गुणगान गातात तेव्हा ज्ञान व गुण संपन्न मराठी भाषेचा अभिमान मनात उंच उंच भरारी घेऊ लागतो. मराठी ही केवळ भाषा नाही तर ती प्रत्येक महाराष्ट्रवासियांचा श्वास आहे. जगामध्ये आघाडीच्या भाषांपैकी एक असलेल्या मराठीत अनेक सौंदर्य स्थळे आहेत. जगामध्ये ही एकमेव भाषा आहे जिचा उत्सव सोहळा साहित्य संमेलनाच्या रूपाने होतो, ज्या उत्सवाला लाखो लोक जमतात. जागतिक साहित्य संमेलनांपासून तर गावागावांमध्ये भरणारी ही संमेलनं मराठी भाषा, मराठी माणूस व मराठी संस्कृतीच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. हजारो साहित्यकृती मराठीचं वैभव वाढवित असतात. या भाषेमुळे मराठी संस्कृतीची आगळीवेगळी जडणघडण झाली आहे. असं असलं तरी 21व्या शतकाच्या आधुनिक स्थित्यंतरांमधून आज मराठीची वाटचाल सुरू आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आपला संघर्ष तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. नाशिकला 94वे अखिल भारतीय मराठी संमेलन झाले. या संमेलनाच्या निमित्ताने तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या आग्रहाने लोक चळवळीचे रूप धारण केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा यासाठी लाखोंच्या संख्येत पत्र लिहून केंद्र सरकारकडे मागणी नोंदवण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची गरज ही आपल्या मराठी संस्कृती व अस्मितेसाठी खूप आवश्यक आहे. अभिजात भाषा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका घेताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुभाष देसाईंनी केंद्रीय मंत्र्यांची घेतलेली भेटही वाचण्यात आली. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे नेमकं काय घडतं, अभिजात भाषेचा दर्जा का हवा असतो, अभिजात भाषेच्या दर्जाची नेमकी काय गरज असते, या महत्त्वाच्या मुद्द्यांना जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. अभिजात भाषा हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण भाषा म्हणून एक दर्जा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले असतात, काही नियमही निश्चित केलेले असतात. म्हणूनच हा दर्जा सहजासहजी दिला जात नाही. आता हेच पाहना, आपल्या भारतात शेकडो भाषा बोलल्या जातात परंतु त्यापैकी भारत सरकारने केवळ 6 भाषांना हा दर्जा दिला आहे. त्यामध्ये संस्कृत, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम, उडिया या भाषांना असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्रात मराठीच्या अभिजात दर्जासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे समितीची स्थापना करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या अभिजात भाषेच्या दर्जाच्या नियम व अटींचे अवलोकन केले तर हे दिसून येते की ती भाषा प्राचीन असावी व तिचे साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असावे. या दोन्ही निकषात आपली मराठी बसते. दुसरं म्हणजे भाषेचे वय 1500 ते 2500 वर्ष इतके असावे व त्या भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. प्राचीन भाषा व तिचे आधुनिक स्वरूप यांचा गाभा कायम असावा. या सर्व अटी पूर्ण करणारी भाषा ही अभिजात भाषा ठरते.
जेव्हा एखादी भाषा अभिजात भाषा ठरते तेव्हा त्या भाषेला सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे अभिजात भाषा म्हणून अनेक प्रकारच्या योजना सहाय्य मिळत असल्याने साहजिकच भाषेची सर्वार्थाने उन्नती व विकास व्हायला चालना मिळते. प्राचीनता श्रेष्ठता सलगता आणि स्वयंभूपणा या साऱ्या निकषांवर समृद्ध व परिपूर्ण असणारी आपली माय मराठी भाषा अभिजातच आहे. याची उकल प्राध्यापक रंगनाथ पठारे समितीने केली आहे. अभिजनांची भाषा म्हणजे अभिजात भाषा असा आत्तापर्यंत प्रस्थापित समज होता. पण मी जेव्हा नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनात राज्य मराठी विकास संस्थेनं सादर केलेलं शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे हे प्रदर्शन अनुभवलं, समजून घेतलं तेव्हा असं लक्षात आलं की मराठीतला पहिला शिलालेख जो शिवनेरीजवळ नाणेघाटात आहे या शिलालेखाचं वय 2230 वर्ष आहे. या शिलालेखाची लिपी ब्राह्मणी आहे जी 2500 वर्ष जुनी आहे. प्राकृत प्रकाश या व्याकरणविषयक ग्रंथात मराठी ही केवळ प्राचीन भाषा नसून ती सर्व भाषांचे नेतृत्व करणारी भाषा असल्याचे म्हटले आहे. राजाराम शास्त्री भागवत यांनी 1885 साली मराठी ही संस्कृत भाषेइतकीच प्राचीन असल्याचं सिद्ध केलं होतं. त्याविषयीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. कालिदासांच्या शाकुंतल या नाटकात अनेक संवाद हे मराठी भाषेतच आहेत, कारण या भाषेतले संवाद प्रारंभीपासून लोकांना आवडणारे होते. नाटककार म्हणून कालिदासांनी मराठी शब्दांना प्राधान्य दिले. कन्नड तामिळ तेलुगू भाषेप्रमाणेच मराठी ही प्राचीन भाषा असल्याचे असंख्य पुरावे पठारे समितीच्या अहवालात देण्यात आले. 2250 वर्षांपूर्वी बिहारमध्ये पाली भाषेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथातही मराठी भाषेच्या वापराचे पुरावे सापडतात. जगातल्या 200 पैकी 113 देशात मराठी बोलली जाते. 15 कोटी लोकांची ही भाषा असल्याचे सिद्ध झाले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा धर्मभाषा लोकभाषा राजभाषा म्हणून सर्व भाषांमध्ये अग्रणी आहे. एखादी भाषा मृत्यू पावते म्हणजे ती नुसती भाषा मृत्यू पावते असे नाही, तर एक अख्खी संस्कृती नष्ट होते. जागतिक अर्थव्यवस्थेचे परिणाम इंग्रजी भाषेचा सर्रास वापर समोर जसा बोलेल ती भाषा बोलू पाहणारा मराठी माणूस यामुळे मराठी भाषा टिकेल काय यावर चर्चा होतच राहतात. मित्र हो, मराठी अभिजात भाषा होण्यासाठीची गरज ही तुमच्या माझ्या अस्मितेचं व मराठी संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील समस्त अभिजन वाढत्या प्रमाणात मराठी कसे वापरतील हे पाहावे लागेल. आपण सर्व जाणतो की केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने पठारे समितीचा अहवाल शिफारस स्वीकारलेली आहे. आता केवळ पंतप्रधानांच्या संमतीने हा विषय मंजुरी देऊन घोषणा करण्याची औपचारिकता बाकी आहे, ज्यास दीर्घकाळ व्यतीत होतो आहे. आपल्या भाषेची श्रेष्ठता सिद्ध करणारा हा दर्जा हा आपला अधिकार आहे. बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव आहे. असंख्य साहित्य प्रवाहांनी ती समृद्ध झाली आहे. गाथा शब्दसती पादलिप्त ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा यासारख्या असंख्य ग्रंथांनी मराठीला श्रेष्ठत्व दिले आहे. सतत प्रवाही असण्याच्या भाषेचा स्वभाव असतो ज्ञाननिर्मिती प्राचीनता साहित्य विचार तत्वज्ञान व प्रत्यक्ष संस्कृतीच्या अशाच प्रवाहीपणासाठी अभिजात दर्जाची गरज आहे. मराठी अभिजात आहे हे आता तज्ज्ञांनी तर मान्य केले आहेच, पण महाराष्ट्र शासनानेही त्यासाठी वर्षानुवर्षे आग्रही भूमिका घेतली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्याचा फायदा हा भाषा संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. मराठीच्या बोलींचा अभ्यास संशोधन साहित्यग्रंथ संग्रह करणे कोश बनविणे भारतातल्या 500 विद्यापीठांमध्ये मराठी शिकविण्याची सोय करणे प्राचीन ग्रंथांचे अनुवादन करणे महाराष्ट्रातल्या वस्ती गाव तिथे ग्रंथालयांना चालना देऊन त्यांना सशक्त करणे आणि सर्वात महत्त्वाचे मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती व सर्वच घटकांनी भरीव मदत व सहकार्य करणे यासाठी अभिजात दर्जा मिळायलाच हवा. भाषेच्या वाढीसाठी व भाषिकांच्या समृद्ध जीवनासाठी अभिजात दर्जा हवा, पण त्यासाठी सर्वप्रथम आपल्यालाच आपला न्यूनगंड फेकून द्यावा लागेल.
मराठी ही महान आहे, संत पंत तंत परंपरेने तिला नटविलेले आहे, मराठीचे शब्द अभिजात आहे, ती प्रत्येक मराठी जनांच्या हृदयावर सिंहासनावर विराजमान झालेली भाषा आहे, तिची थोरवी वर्णावी तितकी कमीच आहे। माझ्या मराठीचा बोल वाजे काळ जात खोल, ओवीन मधून पाझरे निळ्या अमृताची ओल, असं जिच्याबद्दल म्हटलं जातं ती आपली माय मराठी लवकरच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून राजभाषांच्याही सिंहासनावर मोठ्या दिमाखाने विराजमान होईल असा आशावाद मनाशी बाळगून शेवटी नम्रपणे इतकंच म्हणेन की आमच्या कुलाकुलात नांदते मराठी, आमच्या फुलाफुलात हासते मराठी, एथल्या दिशा दिशात दाटते मराठी, एथल्या नगा नगात गर्जते मराठी, एथल्या दिशा दिशात दाटते मराठी, एथल्या नगा नगात गर्जते मराठी, गर्जते मराठी, गर्जते मराठी। जय महाराष्ट्र, जय मराठी। धन्यवाद। सगळ्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याच्या लोकचळवळीमध्ये सहभागी होऊया। मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मितेचं जतन करूया। धन्यवाद। अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका।